आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक चळवळीचे नेते आसिफ बाबा यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती देण्यासंबंधात मेळावा तसेच मोफत आरोग्य शिबिर यावेळी पार पडले. मेळाव्याचे उद्घाटन महापौर हरुणभाई शिकलकर, विशाल पाटील, पृथ्वीराज पवार, आयुब पटेल, करीम मेस्त्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय योजनांची माहितीही यावेळी नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत नागरिकांचे नेत्र, अस्थिरोग, आरोग्य अशा विविध आजारांची रुग्ण तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर 1 ते 6 वर्षापर्यंतच्या सुमारे 150 मुलांचा मोफत खतनाही करण्यात आला. रुग्णांची तपासणी लायन्स आय हॉस्पिटल, आदित्य मेहता कल्लोळी, शेख जाधव या हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आली. या शिबिराचे नियोजन शहानवाज फकीर, बरकत हकीम, हंजल बाबा, साहिल मखदूम, अजिम खान पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अत्तार. आज माननीय आसिफभाई बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त आसिफभाई बाबा हेल्पलाईन फाउंडेशन व अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती सांगली यांच्या वतीनं सांगली जिल्ह्यातले जे राजीवगंज हॉस्पिटल अंतर्गत जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये आदित्य हॉस्पिटल, कल्लोळी हॉस्पिटल, मेहता हॉस्पिटल, सुधाकर जाधव हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज एक महाआरोग्य शिबिर इथे संपन्न होत आहेत. जवळपास त्याचबरोबर लायन्स आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ टीम सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर खतनाचं सुद्धा शिबिर आज इथं चालू आहे. जवळपास खतनाला 100 ते 150 रुग्ण आहेत. त्याचबरोबर विविध आजारांसाठी आज इथं उपचार घेत आहेत. तर विशेष म्हणजे आज या शिबिरात शासकीय ज्या योजना आहेत, अटल बिहारी वाजपेयी योजना, पंतप्रधान योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचा सर्व लाभ आज आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचवत आहेत व त्या योजनेत ज्या ज्या रुग्ण आजारांचा उपचार होतो त्याची माहिती आज आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचबरोबर अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती जी काम करते त्या कामाचे स्वरूप आज आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहेत. आणि जवळपास 150 ते 200 रुग्णांना, गोरगरीब रुग्ण, विधवा बायकांना आज आम्ही मोफत धान्यसुद्धा आज वाटप करणार आहे. विशेष